वितरणाची वाढीव बिले हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सातत्यपूर्ण भूमिका मांडण्यात हातखंड असणारे मनोज माने हे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून उभारणार लढा. मनोज माने यांनी पक्ष माध्यमातून असणारी भूमिका मांडली आहे सहज समाचारच्या माध्यमातून. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महावितरणास कोणत्याही ग्राहकांना मीटर रिडिंग न घेता सरासरी बिल देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या किंवा शक्य असल्यास ग्राहकांनी महावितरणाकडे आपले वीज वापर जमा करण्यास सांगितले होते. परंतु महावितरण या सर्व गोष्टी करत असताना 1 एप्रिल 2020 पासून कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही कल्पना न देता आज महावितरणाने जो विजेचा दर वाढवलेला आहे तो विजेचा दर हा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत पुरोगामी युवक संघटनेच्या मार्फत त्याचा निषेध करतो आणि महावितरणाने जे आज दर वाढवून सर्वसामान्य माणसांचं कंबरडं मोडण्याचं काम केलेलं आहे त्वरित वाढीव दर हे रद्द करावे अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करून जो काही याचा परिणाम होईल त्याची सर्वस्व जबाबदारी फक्त महावितरणाची असेल. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की वाढवलेले दर त्वरित कमी करून आणि जो दराचा स्लॅब आहे 0 ते 100, 101 ते पुढे त्या स्लॅबबाबत सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यामध्ये सुद्धा बदल करावा अशी आमची दुसरी मागणी आहे. धन्यवाद.